लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेलाय. रोशन शिंगे हा कलाकारही त्यापैकीच. रोशननं लाज न बाळगता चक्क भाजी विकण्याचा व्यवसाय सुरू केला, पण भाजी विकतानाही त्याच्यातला कलाकार तसाच राहिलाय. पहा हा स्पेशल रिपोर्ट. तुम्ही भाजी विकणारे अनेक जण पाहिले असतील, पण रोशन सारखा फक्त रोशनच. 14 रुपये. कोथिंबीर विकतानाही तो चिअर गर्लच्या थाटात नसतो, त्यामुळे ज्याला भाजी विकत घ्यायची नाही त्याचंही लक्ष रोशन शिंगे वेधून घेतो. पुण्यातल्या चंदन नगरचा हा भाजीवाला सध्या सगळ्यांचं लक्ष वेधतोय. त्याची रिक्षा जेव्हा गल्ली घुसते तेव्हा त्याच्या मार्केटिंग स्टाईलमुळे ज्याला भाजी घ्यायची नाही ते सुद्धा खिडकीत येऊन रोशनची मार्केटिंग ट्रिक पाहतात. सध्या त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. खरं तर रोशन हा काही भाजी विक्रेता नाही, रोशन एक कलाकार आहे. तो मुंबईच्या विक्रोळीत राहतो. पुण्यात एका सिनेमाच्या शूटसाठी तो गेला, लॉकडाऊन मध्ये तिथेच अडकला. जगण्यासाठी काय करावा असा विचार त्याला पडला. त्यानं थेट भाजी विकायला सुरुवात केली. भाजी विकतानाही त्याच्यातला कलाकार शांत बसला नाही. 22 तारखेनंतर मग लॉकडाऊन पार वाढत गेला 14 दिवसाचा. असं करत 1 महिना 2 महिना जी सेव्हिंग होती ती पूर्णपणे संपली गेली. मग त्यानंतर करायचं काय? माझ्यामध्ये डोक्यात आयडिया आली, काहीतरी बिझनेस करू. मित्राकडनं हेल्प मागितली. लॉकडाऊनमुळे त्याच्या करिअरला मोठा फटका बसला, पण तो खचला नाही. भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू करूनही संकटात तो ठामपणे उभा राहिलाय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पुणे.